महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, सर्वंग कर्मचारी, सफाई कर्मचारी, सफाई कामगार संगठन संघर्ष समिति की ओर से नगर परिषद वाना डोंगरी में अनिश्चितकालीन काम बंद आंदोलन किया जा रहा है। आइए डालते एक नजर। आंदोलनकारियों का कहना है, विविध मांगों को लेकर कर्मचारी कई अरसे से सरकार को ज्ञापन देते आ रहे हैं, परंतु डीएमए ऑफिस, नगर विकास प्रशासन और जिला प्रशासन अधिकारी एक दूसरे की ओर उंगली दिखाने का काम करते हैं, परंतु हमारी मांगों की पूर्ति नहीं हो रही है, जिससे कि राज्यव्यापी आंदोलन किया जा रहा है। इस दौरान अमय मेटागड़े, रविंद्र बारापात्रे, गौरव देवतारे, वीना वैद्य, अश्विनी चवरे, विजय कुमार सुखसे, संतोष मूलकुलवार, संकेत मोट, सचिन गाढ़वी, हरीश चंद्र बारंगे, किरण रोंगे, कुमेद सोनटक्के, देवेंद्र शेंडे, सोनाली कावड़े, लीलाधर डाखड़े, रविंद्र वाड़के, गोपाल साखरे, देवीदास बेलेकर, सोनाली सोमनाथे, कपिल डाफे आदि मौजूद थे। आमच्या अशा मागण्या ह्या आहेत की आमच्या काही बेसिकच मागण्या आहेत, जसं की एन पी एसची योजना लागू असणे। एन पी एसची योजना आम्हाला नियुक्ती आदेशानुसार लागू आहे, पण अद्याप त्यावर कारवाई कोणीच करत नाही आहे। डी एम ए ऑफिस नगरविकासकडे बोट दाखवतं, नगरविकास जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवतं। त्यामुळे एक साधी जी डी सी पी एसची मागणी आहे, जी की बेसिक मागणी आहे, सगळ्यांना लागू आहे, आमच्या नियुक्ती आदेशात पण लिहून आहे, तीसुद्धा आम्हाला मिळत नाही। आमचे पैसे जमा होत नाही आहे त्या खात्यामध्ये, त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे। ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे। त्यानंतर जसं कर निर्धारण व प्रशासकीय सेवेत मी आहे क श्रेणीमध्ये, तसंच आमच्या इथे अग्निशमन सेवा आहे क श्रेणीची, त्यांचा बेसिकली ग्रेड पे 2800 आहे आणि बाकीच्या सर्व संवर्गाचा ग्रेड पे 4200 आहे। तर क श्रेणीसाठी हा फायरसाठी आणि आमच्या कर प्रशासकीय सेवेसाठी 2800 करण्यात यावा, ह्या मागण्या आहे, ही आमची मागणी आहे। या व्यतिरिक्त जी आम्हाला सॅलरी होते, सॅलरी आम्हाला नगर आम्हाला सहाय्यक अनुदान येतं डी एम एकडनं आणि त्यामार्फत आमची सॅलरी होते, तर ते न होता आमची अशी मागणी आहे की आमची कोषागारामार्फत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची जशी कोषागारामार्फत पगार होतो तसा आमचा व्हायला पाहिजे। आणि या व्यतिरिक्त जे सी ओनसाठीचं जे प्रमोशन आहे, क्लास टू सी ओनसाठी प्रमोशनच्या ज्या पोस्ट आहे, त्याकरता फक्त 10% पदं ठेवलेली आहेत आमच्यासाठी प्रमोशननी जाणार, ज्यासाठी आम्हाला एक्झाम तर द्यावीच लागते। बरं, एक्झाम देण्याबद्दल आमची काही अडचण नाही, आम्ही एक्झाम देऊ शकतो, पण सगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रमोशनसाठी 50% मिनिमम कोटा असतो, पण आमच्या इथे आम्हाला फक्त 10% कोटा ठेवलेला आहे, तो 10% कोटा वाढून 50% कोटा ठेवण्यात यावा। एक महत्त्वाची मागणी जुन्या पेन्शन योजनेची आहे, जो आम्हाला डी सी पी एस आता लागू करत नाही आहे आणि इतक्या वर्षाचं आमचं नुकसान झालेलं आहे यामुळे आधीच, तर जर डी सी पी एस जर शासनाच्याने शक्य होत नसेल तर आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, ही आमची मागणी आहे। एनबीसी न्यूज के लिए हिंगना से आशिष गोंढाने की रिपोर्ट।